कामोठ हे इथं आमदार चषक, रायगड श्री या जिल्हा अजिंक्यपद चरित सौष्ठव स्पर्धेचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. या स्पर्धेत महेश भिंगारकर यांनी रायगड श्री पुरस्काराचा मान पटकावला. कामोठे येथे सेक्टर 19 पोलीस स्टेशन समोर आमदार चषक रायगड श्री अंतर्गत जिल्हा अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक भागातून शरीर सौष्ठवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपली कला उपस्थितांसमोर सादर केली. तसेच यावेळी बुलढाणा येथे 16 आणि 17 मार्चला होणाऱ्या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी रायगड संघाची निवड यावेळी करण्यात आली. या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास गरत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, दिनेश शेळके, चंद्रकांत कडू, संदेश चिपळेकर, महेश फडतरे, सचिन म्हात्रे, अमित सावंत, मारुती आडकर, युवा नेते हॅपी सिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज विजय चिपळेकर, संतोष म्हात्रे, विकास घरत, त्यांचे सर्व सहकारी तरुणांच्या या चांगल्या गोष्टीकरता प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळं मला खरंच त्यांचा अभिमान वाटतो. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही छानपैकी असा हा कार्यक्रम हातात घेतला आणि तरुणांनी तुम्हाला चांगला आशीर्वाद दिला आणि सहकार्य करतायत. आपले पदाधिकारी ह्या शरीर सौष्ठव स्पर्धेच्या दृष्टीनं महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, रायगड जिल्हा असोसिएशन हे नेहमीच याकरता पुढे येत असतात. त्या स्पर्धा यशस्वी करायच्या तर त्यांच्या सहकार्याशिवाय हे कधीच शक्य होत नाही. आणि जे त्यात भाग घेणारे खेळाडू जे आहेत त्यांनी त्याचं नियम करणं जास्त महत्त्वाचं असतं. आपण सर्व पुढं बसतो बघतो ह्यांच्या स्पर्धेमधले बक्षीस कोणाला मिळतात ती, आणि त्याचं शरीर जे त्या पद्धतीनं ते स्नायूंचं पिळदार स्नायू आपल्याला दाखवतात तर तुमच्या आमच्या मनामध्ये एक हेवा वाटायला लागतो, अरे मला असं शरीर नाही आहे, मला असं शरीर कमवता आलं असं किती बरं झालं असतं. मित्रांनो, हे त्यांचं यश, त्यांनी मेहनत घेऊन कमवलेलं यश आहे. त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात आणि तरच ते मिळू शकतं. आज या स्पर्धेच्या निमित्तानं कामोठ्यामध्ये आलेल्या जिल्ह्यातल्या सर्व स्पर्धकांचं मी आपणा सर्व कामोठावासियांच्या वतीनं, आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. त्यांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. कामोठा हे आता सर्वार्थानं मोठं होत चाललेलं शहर आहे आणि या कामोठ्यामध्ये असा एकही सांस्कृतिक उत्सव नाही जो या ठिकाणी भरत नाही. याच मैदानावरती याच्यापूर्वी आपण कुस्तीच्या स्पर्धा घेतलेल्या, याच मैदानावरती हरिनाम सप्ताहाचंही आयोजन होतं, याच मैदानावरती अन्य क्रीडा स्पर्धांचंही आयोजन होतं आणि त्यामुळे कामोठा आता या सर्व पद्धतीच्या कला क्रीडा अशा पद्धतीच्या उत्सवांचं माहेरघर बनले आणि त्यामुळे शरीर सौष्ठव स्पर्धा ही सुद्धा आम्हा सर्वांसाठी आज एका अर्थानं एक नवीन ट्रेंड सेटर अशा पद्धतीची बनणार आहे. कामोठ्यामध्ये तरुणांचा भरणा तर मोठ्या प्रमाणात आहे पण हे नऊ तरुण आता वेगवेगळ्या पद्धतीच्या जिममध्ये जातात, आपलं शरीर सौष्ठव वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण कोणाची प्रेरणा घ्यावी, मग आता जिल्ह्याभरामधून चाचणीच्या निमित्तानं जे स्पर्धक आले तुम्ही पाहाल की कशा पद्धतीनं त्यांनी मेहनत घेत या ठिकाणी आपलं शरीर कमावलेलं आहे.